वीरभद्र मायंबा यात्रेनिमित्त काल सायंकाळी राहता ग्रामस्थांच्या वतीनं आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा 350 किलो वजनाच्या पुष्पहारानं नागरी सत्कार राहता शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. युवा नेते राहुल सदाफळ यांच्या संकल्पनेतून तसेच राहता ग्रामस्थ व शहरातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या वतीनं व वीरभद्र महाराज व नवनाथ देवाची यात्रा उत्सव निमित्त आमदार विखे पाटील यांचा हा नागरी सत्कार मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. याप्रसंगी गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, उपसभापती बाळासाहेब जपे, गणेश कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रतापराव जगताप, भाजपाचे नेते नितीनराव कापसे, राहुल सदाफळ, तालुका अध्यक्ष सतीश बावके, माजी नगराध्यक्ष सोपान काका सदाफळ, कैलासबापू सदाफळ, गटनेते विजय बोरकर, संजय सदाफळ, भास्करराव सदाफळ, गणेश बोरकर, संतोष सदाफळ, राजेंद्र बाबळे, ज्ञानेश्वर सदाफळ, अंबादास गाडेकर, अजय आगरे, दशरथ तुपे, मिलिंद बणकर आदी मान्यवर ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज रात वीरभद्र महाराज यात्रा सुरुवात होत आहे, त्यानिमित्त आम्ही एक ऐतिहासिक सत्काराचा सोहळा या ठिकाणी आदरणीय नामदार राहत्या तालुक्याचे भाग्यविधाते आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा ठेवण्यात आलेला आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे हा 350 किलोचा ऐतिहासिक हार आहे आणि साहेब कोविडच्या काळामध्ये साहेबांनी भरपूरून असं काम केले राहत्या तालुक्याकरता. विकास भरपूर केला, गणेश कारखाना चालू केला, त्यानिमित्ताने आम्ही गणेश कारखान्याच्या वतीने, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राहत्याच्या विविध कार्यकारी सोसायट्या असू सगळ्या म्हणजे ग्रामस्थांच्या वतीने आम्ही हा भव्य सत्कार ठेवण्यात येईल. म्हणजे या यात्रेनिमित्त एक झालं, निमित्त यात्रेचं आहे पण साहेबांचा आम्हाला एक सत्कार करायचाच होता, त्यानिमित्त आम्ही हा ऐतिहासिक सत्कार ठेवला आहे. गेली 2 वर्षापासून कोरोना महामारीमध्ये राहता येथील वीरभद्राची यात्रा झाली नाही आणि आज कालपासून यात्रेला या ठिकाणी सुरुवात झाली. अतिशय अशा आनंदमय वातावरणामध्ये यात्रा या ठिकाणी चालू झाली. आज राहता शहरातील युवक नेते राहुल भाऊ सदाफळ यांनी माननीय ह्या मतदारसंघाचे लोकनेते माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा एक जाहीर सत्कार, कोरोना महामारीवर ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं, लोकांना चांगल्या प्रकारची सेवा दिली आणि साहेबांनी ह्या मतदारसंघावर चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करून लोकांना न्याय दिल्याबद्दल आपल्या राहत्या शहरातील एक युवक नेता राहुल भाऊ सदाफळ यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी साहेबांचा 351 किलो वजनाचा हार साहेबांना या ठिकाणी ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी राहुलने या ठिकाणी केला. आज हा माझ्या मात्र आयुष्यातला हा एक अतिशय अस्मरणीय घटना आहे. एकतर आपलं सर्वांचं दैवत आज वीरभद्र महाराजांचा यात्रा उत्सव आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेताना गेले 2 वर्ष कोविडच्या महामारीमध्ये अनिश्चिततेचं सावट होतं. मला वाटतं परमेश्वराची कृपा आहे की आज आपण आजचा हा उत्सवाचा दिवस पाहू शकलो. आज मात्र मागे वळून पाहताना अनेक स्वकीय मित्र, अनेक कुटुंबाचे कर्ते माणसं कोविडमध्ये गेले, त्या आठवणी मनावर अंगावर शहरे आणणाऱ्या आहेत. त्या वेदना अजूनही प्रत्येकाच्या व्यक्तीच्या माझ्या मनातसुद्धा आहे. हे परमेश्वराचीच खरं आभार मानले पाहिजे की आज आपण हा उत्सव पाहण्याकरता आज या ठिकाणी ही संधी त्यांनी आपल्याला दिली आणि राहतेकरांनी जो प्रचंड असं स्वागत माझं
एवढा मोठा हार देऊन या वीरभद्र ट्रस्टच्या विश्वस्ताने जो माझा आदर सत्कार केला, मला वाटतं ही परमेश्वराची लीला आहे आणि त्यातून मला एक नवीन ऊर्जा, नवा आत्मविश्वास जनतेच्या कामासाठी मला मिळाला आहे. आजचा जो हार मला विश्वस्ताने दिलेला आहे वीरभद्र विश्वस्त मंडळानं, हा माझा सत्कार नाही, तमाम मतदारसंघातील आम जनतेचा आहे. त्यांच्या चरणी मी हा मिळालेला सन्मान त्यांच्या चरणी सुपूर्त करतो. त्यांचेच आशीर्वाद चिरंतन माझ्या मागे राहतील, माझ्यासाठी राहतील, असा या निमित्तानं अशी विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो.